यार एक एक मिनट एक मिनिट आज रेसलिंग त्या महिला किती दिवसापासून मागणी करतात तुम्ही मला सांगा। आम्ही पण राज्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे। जर एखाद्या ठिकाणी अनेक दिवस बरं महिला आहेत आपल्या इथं एक संस्कृती आहे महिलांच्या बाबतीमध्ये प्राधान्य देण्याची चर्चा केली असती त्यांची काय चर्चा आहे त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे का तपासा तथ्य असेल तर निर्णय घ्या तथ्य नसेल तर त्यांना समजावून सांगा। आणि ते आज नाही पाठीमागच्या काळामध्ये देखील तुम्हाला आठवत असेल वेगवेगळ्या साहित्यिकांनी वेगवेगळ्या म्हणजे विशेषतः सांस्कृतिक विभागामध्ये मोडणारे जे काही साहित्य कला संस्कृती ह्याच्यातल्या पण काही लोकांनी पदक माग त्यांना मिळालेले पुरस्कार त्यांनी परत केलेले हा इतिहास तुम्ही आजपर्यंत आठवा। इमर्जन्सीच्याही काळामध्ये तसं झालं होतं त्याच्यानंतरच्या काळात एका सरकारच्या वेळेस काळी दिवाळी साजरी केलेली होती तुम्ही आठवा। तसं अलीकडच्या काळामध्ये लोकांना लोकशाही मार्गाने त्याला विरोध करायचं म्हटलं तर त्यामध्ये जे जे काही संविधानाने दिलेले अधिकार आहेत त्याचा वापर करून पण त्याला न्याय मिळाला नाही शेवटचं अस्त्र म्हणून ते ही टोकाची भूमिका घेतात। मला मला ही माहिती मिळालेली आहे राज्य मंत्रिमंडळाने बदल केलेला आहे पण हा बदल करत असताना त्याच्यात त्याला कारण काय काय नाही मी त्याची सगळी माहिती मागवलेली आहे कारण मी पण सहकारामध्ये अनेक वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्यावर त्या सहकार्याच्या भल्याच्या दृष्टीनं काही निर्णय घेतले गेले असतील तर त्याचं स्वागतच आहे परंतु जाणीवपूर्वक सहकार आपल्या हातामध्ये येत नाही संस्था आपल्या हातात येत नाही म्हणून कुठंतरी काहीतरी त्याच्यामध्ये आडमुठेपणाचं धोरण स्वीकारलं गेलं का काय त्याची पण आम्ही माहिती घेऊ। नंबर एक काल कॅबिनेट होत असताना NCDC मधनं 549 कोटी रुपये काही साखर कारखान्यांना ज्यांचं शॉर्ट मार्जिन आहे जे अडचणीत आहेत त्याच्यामध्ये कुणाला दिले दोन कारखाने हर्षवर्धन पाटील साहेबांच्या संबंधित आहेत एक कारखाना धनंजय मुंडेंशी संबंधित आहे एक कारखाना अभिमन्यू पवारांशी संबंधित आहे एक कारखाना रावसाहेब दानवेंशी संबंधित आहे अशा पद्धतीचे हे कारखाने आहेत आणि निव्वळ भाजपच्या जवळच्या मंत्र्यांचे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांचे किंवा आमदारांचे अशांच्याच कारखान्यांना मदत करण्याचं काल त्यांनी निर्णय कॅबिनेट नोट आणून घेतलेला आहे। वास्तविक सरकार कुणाचंही असं कारण आणू नये त्यामध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण करणारा हा व्यवसाय आहे त्याच्यात शेतकऱ्यांना मदत होते व्यापाऱ्यांना होते तोडणी वाहतूक करणाऱ्या कामगारांना होते साखर कामगारांना पण होते अशा अनेकांचा संबंध येतो अनेकांच्या प्रपंचावर परिणाम करणारा हा निर्णय असतो त्याच्यावर त्यांना दिलं त्यांना विरोध नाही त्यांनी त्याच्यातनं ते पैसे घेऊन त्यांचा त्यांचे कारखाने चांगले चालवावेत परंतु तशाच पद्धतीनं काही इतरही कारखाने अडचणीत आहेत ते पण शेखर गायकवाडांच्याकडं साखर आयुक्त म्हणून प्रस्ताव दिलेले होते ते त्यांनी वर पाठवलेले सहकार विभागाकडं तर त्याचा पण त्यांनी तपासणी करावी आणि ते विरोधकांचे कारखाने म्हणून त्यांना आम्ही देणार नाही अशा प्रकारची अडेलतट्टूपणाची भूमिका शेतकरी विरोधी भूमिका त्या सरकारने घेता कामा नये असं माझं